आगामी शीतकालीन सत्र में धान उत्पादित किसानों के लिए बोनस की घोषणा की जाने वाली है, लेकिन इस बात पर विपक्ष मंत्री विजय वडेट्टीवार ने सवालिया निशान उत्पन्न किया है, जहां उन्होंने कहा कि फसल निकल जाने के बाद किसानों को बोनस देने से क्या उनका कल्याण होगा, छत्तीसगढ़ के मुकाबले महाराष्ट्र के किसानों का नुकसान हो रहा है। नहीं, या संदर्भातली मागणी 1000 रुपये बोनस धानाला द्यावा। आपण छत्तीसगढ़ मध्ये पाहतो आहे, छत्तीसगढ़ मध्ये आज धानाला जो दर मिळतो आहे त्या तुलनेत धान उत्पादक शेतकरी विदर्भातला नागवला जातो आहे। आणि तुम्ही आता धानाचं उत्पन्न बाहेर पडलंय, व्यापारी धान उचलल्यानंतर घोषणाची बोनसची घोषणा करून शेतकऱ्याला फायदा होणार आहे का? मग काय व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी तुम्ही हा बोनस देणार आहात? आता या तुम्हाला अधिवेशनाची वाट बघायची काय गरज आहे? तुम्ही आता घोषणा करून शेतकऱ्याला लगेच देण्याची गरज होती, ते पैसे शेतकऱ्याला रबी पिकासाठी उपयोगी पडले असते। परंतु केवळ वेळ काढूपणा आणि त्याला घोषणा करायची आणि काही द्यायचं नाही अशी सरकारची नेहमीच वृत्ती राहिली आहे। सरकारपाशी देण्यासाठी आहे काय? तिजोरीमध्ये पैसेच नाहीत। गेल्या दिवाळीमध्ये सुद्धा कुठल्याही काम करणाऱ्या एजन्सीचे पैसे मिळाले नाहीत। इरिगेशनच्या सुदे PWDचे सर्व तिजोरी खाली करून ठेवलेली आहे। जवळपास 10 ते 12 हजार कोटी रुपये विविध काम करणाऱ्या कंत्राटदारांचे पैसे द्यायचे आहेत। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा दिवाळीमध्ये कुठल्याही या कंत्राटदारांचे बिल थकल्याची आत्तापर्यंतची परिस्थिती नव्हती, कारण कंत्राटदारावरच पैसे मिळाले की ते खाली मजुरापर्यंत जातात आणि या मजुरांच्यापर्यंतची दिवाळी अंधारात ठेवण्याचं काम केलं गेलं। मला सरकारला आव्हान आहे की आता धानाचं उत्पन्न बाहेर पडलेलं आहे, शेतकऱ्यांच्याकडे धान आहे आणि लगेच तुम्ही बोनस जाहीर केला तर शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल। तोंडाला पानं पुसण्याचं काम करू नका आणि 1000 रुपये प्रति क्विंटल ही घोषणा लवकरात लवकर करा अशी आमची सरकारकडून अपेक्षा आहे।